जिल्हा सुरक्षेचे देवदूतच असल्याचं मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी व्यक्त केलं. रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात रस्ता सुरक्षा आणि सुरक्षित वाहतुकीसंदर्भात प्रबोधन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड बोलत होत्या. यावेळी त्या पुढे बोलताना म्हणाल्या की रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी शालेय विद्यार्थी हेच संस्काराच्या जडणघडणीचा पाया असतात. त्यांच्या मनावर रुजलेली गोष्ट कधीच पुसली जात नाही. प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जान्हवी माखीजा यांनी स्वागत केलं. प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केलं. शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. दिव्यांगांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्या अर्चना गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी दीपक आर्वे, संजय चौगुले, आसावरी सराफ, सहाय्यक परिवहन निरीक्षक कोलते, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेणुरे, गंगाधर मधभावी, अजित पाटील, साहेब गौडा पाटील, गजानन गडगे, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सैफन बागवान यांनी तर आभार प्रदर्शन सचिव सुनील दावडा यांनी केलं. म्हणजे लहान असताना आम्ही जे शाळेमध्ये ड्रॉइंग करायचो हे करायचो, त्याच्यातले थोडेफार मिश्किल मुलं पण आहेत ते पण दिसले. त्या सगळ्या गोष्टींना शाळेतल्या लहानपणी आम्ही केलेल्या गमती जमतीला खूप उजाळा मिळाला. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप खुशी झाली. आणि दावडा सर आणि जाल्वी मॅडमनी मला आज इथे इन्व्हाइट करून तुम्हाला सगळ्यांना भेटून एक मनाला काहीतरी वेगळं सॅटिस्फॅक्शन जे असतं त्याची तुम्हाला खूप गरज असते ते आज मला इथे येऊन मिळालंय. त्याच्याबद्दल